The length of a rectangle is increased 60%. By what percent would be the width have to be decreased so as to maintain the same area? आपल्याला यामध्ये काय सांगितलंय, एक रेक्टॅंगल आहे जर त्याची लेंथ 60% ने इन्क्रीज केली तर त्याची विड्थ कितीने डिक्रीज करावं लागेल तर त्याचा एरिया मेंटेन राहील. तर आपण सगळ्यात अगोदर त्याची ओरिजिनल लेंथ पाहूया, जर एक्स आणि ओरिजिनल ब्रिथ वाय. तर त्यांनी काय सांगितलंय, लेंथ इज इन्क्रीज बाय 60%, म्हणजे न्यू लेंथ काय येईल 160/100x. याला सॉल्व केलं तर कसं येईल, 8x/5, 20 ना डिवाइड करायचं दोन्ही साईडला. ही न्यू लेंथ झाली, आता न्यू ब्रिथ काय असणार आहे, समजा आपण झेड मानूया. त्यांनी काय सांगितलंय, एरिया मेंटेन करायचा आहे, म्हणजे न्यू एरिया आणि ओल्ड एरिया इक्वल असणार आहे. ठीक आहे, ओल्ड एरिया किती येणार आहे, x into y. न्यू एरिया काय येणार आहे, न्यू लेंथ किती, 8x/5 × ही विड्थ झेड. मग हे एक्स एक्स कॅन्सल होईल, वाय ची व्हॅल्यू काय येईल, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची ना न्यू ब्रिथ. एक्स काय येईल, 5, हे 5 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, 5x/8, हे झाली न्यू विड्थ. आता कितीने ही न्यू विड्थ आहे, ही ओरिजिनल विड्थ आहे, तर ही विड्थ कितीने डिक्रीज झाली, काय डिक्रीज्ड विड्थ बाय, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, ओल्ड विड्थ जी आहे, सॉरी ब्रिथ बाय ओल्ड ब्रिथ मायनस न्यू ब्रिथ. ओल्ड किती आहे होती, वाय, ओल्ड किती होती, वाय, न्यू किती आहे, 5y/8. मग किती आहे डिक्रीज, किती ना झाली, 3y/8. जर याला परसेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल, परसेंटेज ऑफ डिक्रीज ब्रिथ इज इक्वल्स टू 3y/8/y × 100. किती येतं आहे, 37.5%, म्हणजेच किती, 37.5%. तर हे झालं आपलं आन्सर आहे, विड्थ वुड बी विड्थ किती असणार आहे, 37%.